विधान परिषदेमध्ये निवडून आणले, तिथं सुद्धा पक्षाचे 10 ते 15% मतदान होता। हे सर्व काढत असताना कधी पक्षाची काही अपेक्षा नाही की नाही काहीतरी आपल्याला मंत्रीपद मिळावा। ठीक आहे, मनामध्ये असं कोणी माणूस असा नसतो की मला नको आहे, सर्वांना अपेक्षा असते, परंतु हट्ट धरला नाही आणि घट्टही धरला नाही। आणि वाटचाल एक निष्ठतेने ज्याप्रमाणे होत होती त्याप्रमाणे हा सफर काढला। खूप मोठा दुःख झाला की जेव्हा सिनियर असताना उपसभापतीपद मागितलं, म्हणे नाही एक महिलाला उपसभापतीपद द्यायचं आहे, म्हटलं साहेब तुमचे आदेश, आमच्या पक्षामध्ये आदेशच चालत असतात, पुढच्या 2.5 वर्षानंतर आम्ही घेऊ। हा संवैधानिक पद आहे, मी सुद्धा BSc LLB LLM केलेला माणूस आहे। 2.5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा निवडणूक उपसभापती पदाची आली, म्हटलं साहेब मागच्या वेळी सांगितलं होतं, पुन्हा नाही दिलं, काही हरकत नाही, पक्षाची सोबतच कामं केले। अनेक अडचणी असतात, अनेक निर्णय घेण्यामध्ये घरच्या वरिष्ठ माणसाला अनेक कष्ट होत असतात, हे सर्व विचारात घेऊन कधी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही, अपेक्षा जरूर आहे।